गुप्त सूचना के आधार पर एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए उज्बेकिस्तान की दो विदेशी महिलाओं को सदर स्थित होटल तुली से गिरफ्तार किया है। देह व्यापार के उद्देश्य से लाई गई इन महिलाओं को स्थानिक नागरिकों का शय प्राप्त था। इसके अलावा फ्रॉड आईडी के तहत वे नागपुर में रह रही थी, ऐसी भी जानकारी है। इन दोनों ही महिलाओं पर फेक डॉक्यूमेंट्स के तहत कार्रवाई की गई है। नागपुर शहर में एक तरफ तो क्रिकेट प्रेमियों की धूम दिखाई दे रही है, तो वहीं दूसरी तरफ फेक आईडी के आधार पर विदेशी महिलाओं का नागपुर में पाया जाना एक अलग ही संकेत दे रहा है। दरअसल बुधवार को क्राइम ब्रांच ने गुप्त सूचना के आधार पर एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए उज्बेकिस्तान की दो विदेशी महिलाओं को सदर स्थित होटल तुली से गिरफ्तार किया है। देह व्यापार के उद्देश्य से लाई गई इन महिलाओं को स्थानिक नागरिकों का शय प्राप्त था। इसके अलावा फ्रॉड आईडी के तहत वे नागपुर में रह रही थी, ऐसी भी जानकारी है। आम्हाला आमचे क्राइम ब्रांचला एक गोपनीय माहिती मिळाली होती की काही फॉरेन नॅशनल्स ते व्यापारासाठी काही स्थानिक पिम्प्स त्यांना आणलेले आहे आणि एका हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलेले आहे। तिथे एक कारवाई करण्यात आली आणि असा निष्पन्न झाला की तुली हॉटेल जे सदरमध्ये आहे तिथे दोन महिला जे उज्बेकिस्तान नॅशनल आहे त्यांनी त्यांचे आयडेंटिटी लपून ते इंडियन असल्याचे बतावणी करून हॉटेलमध्ये थांबले होते। त्या हॉटेलमध्ये त्यांची बुकिंग एका स्थानिक नागरिकांचे नावावर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आणि ते इथे वेगवेगळे क्लायंट्सला देह व्यापारासाठी ही स्थानिक दलालांनी आणले असल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्याचे आणखी चौकशी करत असल्या केले असल्यास त्यांच्याकडे उज्बेकिस्तान ते महिलांकडे उज्बेकिस्तान चे पासपोर्ट आहे, ज्याचे ओरिजिनल पासपोर्ट काही दुसरा व्यक्ती दिल्लीला आहे त्यांच्याकडे आहे, परंतु त्याचे झेरॉक्स त्याचे फोटोग्राफ्स त्यांचे मोबाईलमध्ये सापडलेले आहे। त्यांच्यासोबत वेगवेगळे इंडियन डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आय डी कार्ड आणि इतर वेगवेगळे इंडियन डॉक्युमेंट्स भेटलेले आहे, जे प्रथमदर्शनी फेक असल्याचे दिसून येते। आता ते प्रत्यक्ष फेक आहे किंवा जेन्युइन आहे, जे फेक डॉक्युमेंट्सवर तयार करण्यात आलेली आहे याबद्दल अधिक तपास सुरू आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे की ते उज्बेकिस्तान नॅशनल्स आहे आणि त्यांच्याकडे इंडियन डॉक्युमेंट्स असणे हे प्रथमदर्शनी बेकायदेशीर आहे। आता या प्रकरणात एका या व्यक्ती जे स्थानिक आहेत त्यांच्याविरुद्ध पीटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि हे जे उज्बेकिस्तान नॅशनल्स आहेत त्यांच्याविरुद्ध फोर्ज्ड डॉक्युमेंट्स आणि फेक डॉक्युमेंट्स या तहत या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे, अधिक तपास सुरू आहे। त्यांचे मोबाईलमध्ये भरपूर अशा प्रकारची गोष्ट आहे ज्याच्यावरून हे सिद्ध होत आहे की हे ऑनलाईन रॅकेटचे माध्यमाने प्रॉस्टिट्यूशन देह व्यापारची ॲक्टिव्हिटीज इथे करत होते। यामध्ये आणखी फॉरेन नॅशनल्स अशा प्रकारचे फेक डॉक्युमेंट्सच्या आधारेवर इंडियाला राहत आहे, ज्यांचे व्हिसा एक्सपायर झालेली आहे, विशेष करून दिल्लीचे काही ठिकाणाबद्दल आतापर्यंतचे तपासात निष्पन्न झालेले आहे, या गोष्टीवर अधिक तपास सुरू आहे। इन दोनों ही महिलाओं पर फेक डॉक्यूमेंट्स के तहत कार्रवाई की गई है, ऐसी भी जानकारी नागपुर शहर के पुलिस आयुक्त ने दी। आपको बता दें कि दोनों विदेशी युवतियां सदर के होटल में ठहरने की जानकारी मिलते ही पुलिस ने अपने पंटर को भेजकर दोनों ही युवतियों से पूछताछ की, जिसके बाद पता चला कि इन दोनों ही युवतियों के पास न तो कोई पासपोर्ट था और न ही कोई आधार कार्ड। बिना पासपोर्ट नागपुर आने से पुलिस ने इन दोनों ही विदेशी युवतियों को आगे की पूछताछ के लिए हिरासत में लिया है, साथ ही इन पर विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू भी कर दी है। एनबीसी न्यूज़ के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।